आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारे न्यूज मध्ये आपले स्वागत. कलेडोन सारख्या दुष्काळी टप्प्यात श्रमदानाचं तुफान आले. कलेडोन सारख्या दुष्काळी भागात श्रमदानाचं तुफान आले. दुष्काळ जणू गावच्या पाचवीलाच पुजलेला आहे. जिथं पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तिथं शेतीच्या पाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा भागात दुष्काळावर मात करण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं तितकंच गरजेचं होतं. हाच दृष्टिकोन ठेवून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदानासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये काय पाहिजे, पाणी पाहिजे, कोण देणार, मी देणार, ना जातीसाठी ना धर्मासाठी, ही लढाई फक्त मातीसाठी, अशा घोषणा देत कलेडोन येथे पाणी फाउंडेशन समितीतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या बाजार पटांगणात मशाली पेटवून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीचं खास वैशिष्ट्य ठरल्या ते या गावच्या माहेरवासींनी. मी सौ पूनम राहुल भालेराव. आमच्या गावात आजपासून वॉटर स्कप स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. आमच्या गावातल्या बचत गटातल्या बायका, सर्व लहान मुले, थोर, तरुण, वृद्ध हे सर्व श्रमदानासाठी सकाळी बाहेर पडतात. सर्व व्यापार वर्गांनी असं ठरवलं आहे की सकाळी 6 ते 9 पर्यंत दुकाने बंद ठेवून रोज श्रमदानासाठी जायचे. आमचे हे गाव जलमय करण्यासाठी सर्व एकजुटीने झटत आहेत. ही वॉटर स्पर्धा आमचे गाव नक्कीच जिंकणार. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाचं मनसंधान केलं, वेगवेगळ्या भागात सभा घेतल्या, महिलांना एकत्र केलं, विद्यार्थ्यांना जे पिगी बँक असते ती दिली पाणी फाउंडेशनसाठी. तुम्ही जी काय असेल ते आर्थिक मदत तुमच्या खाऊच्या पैशातून तुम्ही त्यात टाका वगैरे असं सगळ्यांना असं महत्व पटवून दिलं. श्रमदानाला तसं म्हणजे स्पर्धा 8 एप्रिलपासून चालू होणार आहे पायानी फाउंडेशनची. पण आम्ही म्हणजे गावाच्या सगळ्या तरुण मुलांनी एकत्र येऊन आम्ही रोज संध्याकाळी आमची 9 वाजता ह्या विठ्ठल मंदिरात मीटिंग असते. रोज आमचं नियोजन ठरलेलं असतं उद्या काय करायचं, परवा काय करायचं. मग आम्ही असं ठरवलं की स्पर्धा ज्या दिवशी चालू होणार आहे त्या दिवशी तर सगळे येणारच, पण जर आपण जर स्पर्धेच्या अगोदर आपण 15 दिवस जर सुरुवात केली आपण श्रमदानाला हे तर जास्त लोकांचा सहभाग वाटेल. म्हणजे गावात आम्ही 5:00 वाजता स्पीकर चालू करतो पाणी फाउंडेशनचं गाण्याचं आहे ते, जेणेकरून प्रत्येकाला जाग आली पाहिजे की हे सगळे श्रमदानाला चालले तर आपण का जाऊ नये. त्याच्यामुळे आम्ही 24 मार्चपासूनच आम्ही पाणी श्रमदानाला सुरुवात केली. आणि सर्वात त्या दिवशी पहिल्या दिवशी 17 जण होते, दुसऱ्या दिवशी 37 जण झाले, तिसऱ्या दिवशी 77 झाले, असे करत करत आज 200-250 माणसं श्रमदानाला हजर आहेत. आपल्या गावात लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचा सहभाग येतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आहे म्हणजे काय झालं, एवढ्या वर्ष झालं आपलं म्हणजे गाव दुष्काळाच्या एवढा झळा सोसतोय तर त्या आता प्रत्येक जणाच्या मनाला हेच वाटतं की बाद झालं आता, आता कुठंतरी याला पूर्ण विराम दिला पाहिजे. त्याच्यामुळे सगळेजण गावातील जे तरुण लहान मुले 5 वर्षाची मुले सुद्धा 24 तारखेपासून त्यांना एवढं हे वाटायला लागले म्हणजे गावाविषयी समजा नाही दुष्काळाचा त्यांना ते संपवायचंच आहे, दुष्काळ हा नकोच आहे ना. प्रत्येकाला जर सुखी समृद्धी आणि जीवन सुखी जीवन जगायचं असेल तर पाणी हे महत्वाचं आहे आणि पाण्यासाठी काहीही करू शकते. त्याच्यामुळे सर्व महिला की आणि लहान मुलं त्यांच्या तरी तरुणांपेक्षा लहान मुलांच्यात अगोदर जनजागृती चांगली झालेली आहे. त्याच्यामुळे सगळे जर सक्रिय आहेत, सगळ्यांनी चांगला आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट चांगला आहे. आणखी भविष्य काय वाटतं तरुण पिढीला चांगला म्हणजे आजकाल सगळेजण फेसबुक, व्हॉट्सअप असं सोशल मीडियाच्या जे आहारी गेलेत
त्या तरुण मुलाला तरी म्हणजे आम्ही जे आपल्या गावात पाणी फाउंडेशनचं काम चालू केलं तेव्हापासून म्हणजे त्यांचा ते त्यांचा तो कल बदलून सगळ्यांना एकच वाटलं की आपण पण आपल्या गावासाठी आपल्या सगळ्या आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांनी नंतर म्हणणे की आमच्यासाठी काय केलं किमान आपलं म्हणजे म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी पाणी ठेवले यासाठी आजकाल तरुण मुलं एवढी सक्रिय सहभाग झाले की आणि त्यांचे एवढा सहभाग चांगला आहे की ते इतर कशातही म्हणजे कोणत्या कार्यक्रमात हे कमी पण हे पाणी फाउंडेशन आणि आपलं गाव पाणीदार करण्यासाठी सगळेजण एकत्र येतात आणि श्रमदान अतिशय कळकळीने करतात. आता सरकारकडून काय अपेक्षा येतात आणि इलेक्शन आहे काय म्हणते गावासाठी ज्याचं म्हणजे ज्याला इलेक्शनाची आवड आहे ते करू देत ते पण ज्यांना कोणत्या आपल्या गावासाठी काय करावं त्यांनी पण मदत करावी पाणी पुरवठ्यासाठी. एवढं सगळं गाव एकत्र आलंय सगळे तरुण लहान मुलापासून वृद्धापर्यंत सगळे एकत्र आले तर सरकारनं पण आम्हाला वाटतं की त्यांनी पण त्यांच्याकडून काय आर्थिक मदत असेल किंवा काय रोजगार हमी असो बाकी काय असेल ते सगळ्या त्यांनी आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट करावा. तर सुरुवातीप्रमाणे मग प्रथम आम्ही जनजागृती केली प्रत्येक वाडी वस्त्या प्रत्येक एरियावर जर लोकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं किंवा पाण्याची गरज आपल्या भीषण किती आहे आत्ता करडून गावे पाण्यासाठी किती म्हणजे दुष्काळात आहे त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे श्रमदानाशिवाय दुसरा आपल्याला मार्ग नाही आहे म्हणून हे सगळं सर्वसामान्य जनतेला आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:30 सुमारास ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. एकच मिशन पाणी फाउंडेशन अशा घोषणा देत कलडोन परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. रात्री ठीक 12 हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे या प्रार्थनेने श्रमदानाला सुरुवात केली. हे श्रमदान माहेरवासिनींच्या हस्ते करण्यात आले. जात धर्म पंत यांना बाजूला सारून माणसाने माणसासाठीच झटलं पाहिजे असं म्हणत ही लढाई फक्त मातीसाठी आणि पाण्यासाठी आहे याचं उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये महिलांपासून अबाल वृद्धांपर्यंत या श्रमदानामध्ये सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेतला. या श्रमदानातून होणाऱ्या कामातून पुढच्या पिढीला नक्कीच याचा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जाते. या श्रमदानातून फक्त पाण्याचाच नव्हे तर वेगवेगळ्या समाजातील लोकांना एकत्र ठेवण्याचं कामही केले जाते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा.